निमित्त कोल्हापुरातील सागरमाळ परिसरात गुरुवारी महिस रेडा रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या रिंगण सोहळ्याला गवळी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या रिंगण सोहळ्यात सुमारे तीनशे जनावरांचा सहभाग होता त्यातून संदीप कारंडे यांच्या रेड्याला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं दीपावली पाडव्यानिमित्त दरवर्षी पशुपालक एकत्र येऊन विविध उपक्रम राबवतात दिवाळीनिमित्त म्हैसधारक आपल्या म्हशींना सजून कोल्हापुरातील सागरमाळ इथं सागरेश्वरांच्या दर्शनासाठी घेऊन जातात ही तशी जुनी प्रथा आहे त्यानुसार ओम गणेश स्पोर्ट्स नवभारत फ्रेंड सर्कल टेस्टी कॉर्नर दत्त मित्र मंडळ इन्सेट फ्रेंड सर्कल यांच्या वतीनं गुरुवारी मैस रेडा यांचा रिंगण सोहळा आयोजित केला होता सागरमाळच्या पटांगणावर गुरुवारी सायंकाळी मैस आणि रेड्यांचा जणू मेळावास भरला होता अनेक गवळ्यांनी आपल्या म्हशींना सजवून रिंगण सोहळ्यासाठी वाजत काजत आणलं होतं यावेळी मोटरसायकल मागून म्हैस पळवणं आवाजावर म्हशीला बोलावणं असे उपक्रम पार पडले काही उत्साही धारकांनी गाड्यांचे सायलेन्सेर काढून आणि कापड दाखवून म्हशींना गाड्यांच्या पाठीमागून धावायला लावलं काही वेळेला या म्हशी थेट प्रेक्षकांच्या घोळक्यात घुसल्यानं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं या रिंगाण सोहळ्यात सुमारे तीनशे जनावरांचा सहभाग होता आयोजकांच्या वतीनं जनावरांच्या मालकांना सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन सन्मानित केलं संदीप कारंडे यांच्या रेड्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं तर अमित इंगवले आणि दिलीप सरनाईक यांच्या रेड्यालाही बक्षीस देण्यात आलं पाचगाव इथल्या धनाजी जांभळे यांच्या म्हशीला प्रथम क्रमांक किसन पाटील यांच्या म्हशीला द्वितीय तर विनायक लाड यांच्या म्हशीला तृतीय क्रमांक देण्यात आला या कार्यक्रमाला आमदार सतेश पाटील आमदार जयश्री जाधव आमदार ऋतुराज पाटील गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील उपस्थित होते हा सोहळा यशस्वी होण्यासाठी काकासाहेब पाटील सर्जेराव साळोखे सुरेश ढोणुकशे उमेश पवार समीर कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले